नाशिक रोड दत्त मंदिर चौकात मागील आठवड्यात 4 लाखाच्या मोबाईलची चोरी झाली. आपले बिंग फुटू नये म्हणून चोरांनी सीसीटीव्ही रेकॉर्डिंग यंत्रणा चोरून नेली. उपनगर पोलिसांनी शेजारील सराफी पिढीच्या सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला. तपासात शुभम रवी नकवाल दत्त मंदिर चौक नाशिक रोड या 22 वर्षीय तरुणाला अटक केली. त्याला कोर्टाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या चोरीचा योग्य तपास उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. चोरट्यांनी 14 सप्टेंबर रोजी दत्त मंदिर चौकातील मुबी या दुकानातून सॅमसंग, लावा, ओपो, नोकिया सारख्या नामांकित कंपन्यांचे 4,09,000 किमतीचे 28 मोबाईल दुकानाच्या खिडकीचे घर तोडून मध्यरात्री ही चोरी केली. सकाळी दुकान उघडल्यावर चोरी झाल्याची निदर्शनास आले. तपासाच्या कामी सराफी पिढीच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये 8 व्यक्ती रखवालदाराशी सलगी करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी 8 संशयितांना चौकशीसाठी बोलावले असता 7 जण आले, मात्र 8वा शुभम नकवाल आलाच नाही. म्हणून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने केलेल्या चोरीची कबुली दिली. शुभम कडून चोरीत गेलेले मोबाईल टीव्ही आज जप्त केले. त्याने अजूनही काही चोऱ्या केल्या असतील या दिशेने पोलीस तपास सुरू आहे. सबस्क्राइब कीजिए हमारे यूट्यूब चॅनल को और बेल आयकॉन दबाना बिलकुल ना भूले.